नमस्कार, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल पूजाज लाईफस्टाईल। तर आज मी तुमच्यासोबत रेसिपीचा व्हिडिओ शेअर करत आहे। आज बनवणार आहे पुरी भाजी। यामध्ये मी फक्त भाजीचीच रेसिपी दाखवत आहे। तुम्हाला जर पुरीची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे आपण घेणार आहोत 3 मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला 1 मध्यम आकाराचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि इथे फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता, मोहरी 1 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, धना पावडर 1/2 चमचा, हळद आणि घाटी मसाला 2 चमचे म्हणजेच लाल तिखट, 1 चमचा मीठही घेऊया, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे तेल घेऊयात आणि यामध्ये हिंगाची पावडर अवश्य वापरावी, आले लसूणची 1.5 चमचा पेस्ट। इथे गॅसवरती कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी। यामध्ये आपण टाकत आहोत तेल, तेल तापल्यानंतर टाकणार आहोत कढीपत्ता, मोहरी, मोहरी तडतडली चांगली, यामध्ये जिरे टाकूयात, हिंग टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये, आले लसणाची पेस्ट टाकून घेऊ, याला चांगलं परतून घेऊ, पेस्ट चांगली परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चापणा जाईल। इथे तेल सुटलं आहे, आता टाकून घेऊत कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा, टोमॅटो टाकून घेऊ, परतून घ्यायचं आहे परत, टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, तेल सुटले आता, चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये धना पावडर, हळद, एक चमचा गरम मसाला, मसाले चांगले परतून घेऊन याच्यामध्ये आता घाटी मसाला म्हणजे लाल तिखट टाकायचं आपल्या चवीनुसार, जसं तिखट हवं असेल तसं। आता जे उकडून घेतलेले आपण बटाटे आहे ते असे हाताने स्मॅश करून टाकायचे आहेत। कुस्करून टाकलेल्या बटाट्यामुळे भाजीला चांगली चव येते।
चांगलं परतून घ्यायचं आहे याला पण. बटाट्यांना सर्व मसाला लागला पाहिजे. परतून घेतल्यानंतर याला 5 मिनिट झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊ. पाच मिनिटानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण पाणी टाकायचं आहे. मी ते 1 ग्लास पाणी टाकत आहे. पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाकू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते परतून. 5 मिनिटानंतर जेव्हा याला उकळी येईल तेव्हा यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवू. आता इथे गरमागरम पुऱ्याही तळून झालेल्या आहेत. शेवटची पुरी आहे. तुम्हाला पुरीची ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मला काही सजेशन द्यायचे असेल तेही सजेस्ट करू शकता. आता आपल्या पुरी भाजीचा मी आपल्याला फायनल लुक दाखवते. तर खाण्यासाठी तयार आहे पुरी भाजी. साधंच प्लेटिंग केलं आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.